आदित्य ठाकरे यांची ही थेट दृश्य सध्या त्यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान आज मनमाडमध्ये त्यांचा मेळावा होणार आहे. संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांचा मेळावा होतोय. सध्या ते मनमाडमध्ये आहे. तिथे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. काल भिवंडीमध्ये त्यांनी मेळावा घेतला होता. त्यानंतर इगतपुरीत सुद्धा आता सध्या ते नाशिकमध्ये आहेत आणि काळाराम मंदिरात जातील, दर्शन घेतील आणि त्यानंतर ते मनमाडच्या दिशेने रवाना होतील. मनमाडमध्ये त्यांचा मेळावा आहे. याच दरम्यान बंडखोर आमदार सुहास कांदे हे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. निवेदन सुद्धा आदित्य ठाकरेंना देणार आहेत आणि या निवेदनाच्या माध्यमातून काही सवाल त्यांच्याकडून आदित्य ठाकरेंना विचारले जातील. आत्ताची ही दृश्य आहेत नाशिकमधली. आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रा सुरू आहे. त्यादरम्यानची ही दृश्य काळारामाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून ते आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा आजचा हा दुसरा दिवस आहे. काळारामाचं दर्शन घेऊन त्यानंतर ते मनमाडच्या दिशेने रवाना होतील. छत्रपतींचा विचार म्हणजे